मी सचिन मोरे, आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी। पाहूया आजच्या काही सविस्तर बातम्या। कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रमेशदा पाटील यांनी तौके चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसलेल्या मड किनारपट्टीचा आज पाहणी दौरा केला। यावेळी त्यांच्या समवेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह कोळी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी झालेल्या नुकसानाची प्रत्यक्षात पाहणी केली। चक्रीवादळात नुकसान झालेल्या कोळी बांधवांना एका छोटेखानी कार्यक्रमात लागलीच कोळी महासंघाच्या वतीने आर्थिक मदत करण्यात आली। या झालेल्या कार्यक्रमास आमदार रमेशदा पाटील यांच्यासह विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार बाई गिरकर, भाजपा मच्छीमार सेलचे महाराष्ट्र अध्यक्ष ॲडव्होकेट चेतन पाटील, महासंघाचे सरचिटणीस राजहंस टपके, किरण कोळी यांच्यासह महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी उपस्थित विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्या शुभहस्ते बाधित कोळी बांधवांना धनादेश तसेच रेशनिंग किटचे वाटप करण्यात आले। कोळी महासंघाच्या आर्थिक मदत वाटप कार्यक्रमाप्रसंगी बोलताना विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सरकारने कोळी समाजाच्या तोंडाला पाणी पुसल्याची टीका केली, तर आमदार रमेशदा पाटील यांनी नुकसानग्रस्त कोळी बांधवांच्या सरकारी मदतीकरिता रस्त्यावर उतरण्याचा इशारा यावेळी दिला। कोकणच्या आणि मच्छीमारांच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम या सरकारने केलंय, कारण एका बाजूला 2000 कोटीची मागणी केंद्राकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत करतात, मग तुम्ही अभ्यास करूनच बोलता ना 2000 कोटी पाहिजेत, मग महाराष्ट्राला कमीत कमी 1000 कोटी कोकणवासियांना दिले पाहिजे होते आणि त्यातले 500 कोटी मच्छीमारांना पाहिजे होते, परंतु मच्छीमारांच्या तोंडाला पानं सरकार पुसतंय आणि मच्छीमारांचे थट्टा केले त्यांनी। म्हणजे ज्याच्या 30-40 लाखाच्या बोटी आहेत त्याला 25,000 देणार, ज्याच्या 5-5 लाखाच्या बोटी आहेत त्याला 5-10 हजार रुपये देणार, मग त्यापेक्षा न मदत केलेली बरी ना। मला वाटतं सरकारनं या ठिकाणी थट्टा केले आणि एक औपचारिकता मदतीची म्हणून ही घोषणा केली। नाही, 100% विधान परिषदेत सरकारला धारेवर धरणार आणि या मच्छीमारांची सगळी दुःख त्या सभागृहात मांडून प्रसंगी कामकाज बंद पाडावं लागलं तरी सभागृह बंद पाडून मच्छीमारांना न्याय मिळवून देऊ। माहीमध्ये आम्ही परवा दिवशी आमचा कार्यक्रम झाला, जे कैरवादलामध्ये बाधित मच्छीमार झाले होते त्यांना आम्ही मदत केली, त्याच्यानंतर खारदांड्याला आम्ही मदत केली, आज आम्ही मड कोळीवाड्यामध्ये आर्थिक मदत केली की ज्यांचं टोटल लॉस झालेले आहेत आणि त्यांना खरंच गरज होती। खरं म्हणजे सरकारने अजूनपर्यंत त्यांना काही मदत केली नाही, परंतु कोळी महासंघाने ठरवलं की जे आपले भगिनी आहेत मच्छीमार महिला आहेत मच्छीमार बंधू आहेत त्यांना मदत करायला पाहिजे आणि आज आम्ही माननीय प्रवीण दरेकर विरोधी पक्षनेते विधान परिषद यांच्या हस्ते आज आम्ही आर्थिक सहाय्य त्यांना दिलं आणि चेक वाटप केले। निश्चित उतरणार, मगाशी विरोधी पक्षनेते देवेंद्र दरेकर साहेबांनी सांगितलं की जर आमच्या मागण्या पूर्ण केलेल्या नाही, जर मच्छीमारांचे जे संकट आलेलं आहे, जे वादळ आलेलं आहे आणि त्या वादळात ते उद्ध्वस्त झालेले आहेत आणि त्यांचा त्यांना मोबदला जर मिळाला नाही, आर्थिकदृष्ट्या त्यांना सक्षम केलं नाही, तर निश्चित हा कोळी महासंघ रस्त्यावर उतरेल। सर्वप्रथम हे आमचं कर्तव्य आहे, कोळी महासंघाची स्थापनाच त्यासाठी झालेली आहे की
किनारपट्टीवरील मच्छीमार बांधव आणि आमचे घाटावरील सगळे महादेव कुळी मल्हार कुळी टोकळे कुळी यांची जी आर्थिक दृष्ट्या कमकुवत आहेत आणि ज्यांना आज आपल्याला सरकार दरबारी मदत भेटत नाही अशा लोकांना मदत करायसाठी अशा लोकांना सहायता करायसाठी कोळी महासंघाची स्थापना झालेली आहे। हेच तर दुर्दैव आहे आमचे कोळी मच्छीमार बांधवांचं कोकण किनारपट्टीवरील की सरकार दाखवतं एक चित्र आणि प्रत्यक्षात नुकसान झाल्यानंतर होतंय दुसरं चित्र। हीच दुर्दैवी बाब आहे। आम्ही विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर साहेबांना व आमचे नेते सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना यांचेसुद्धा कानावरती हे निदर्शनात आणून दिलेलं आहे की हे सगळ्या भूलथापा थांबल्या पाहिजे। येत्या भविष्यकाळामध्ये जर आपण जसा गाडीचा इन्शुरन्स करतो तसाच जे आपण बोटीचा इन्शुरन्स करतो जर बोट पूर्णतः नुकसान झालेलं आहे तर त्याला त्या पद्धतीने पूर्णतः त्याचं इन्शुरन्स मिळायला पाहिजे। पण ही सर्व फसवी पद्धत या सरकारने केलेली आहे त्याच्यावरती त्यांना तोडगा काढायचा नाही आहे आणि त्याच्यावरती येत्या काळामध्ये आम्हाला आवाज उठवायला लागला जनआंदोलन करायला लागलं तरी आम्ही मागे पुढे बघणार नाही। तौके चक्रीवादळाचा फटका बसलेला या कोळी बांधवांना सरकारने लागलीच आर्थिक मदत करणे अपेक्षित होते मात्र सरकारने तुटपुंजा आर्थिक पॅकेजची फक्त घोषणा केली मात्र कोळी महासंघाने या कोळी बांधवांना प्रत्यक्षात आर्थिक मदत केल्याने या नुकसानग्रस्त कोळी बांधवांनी आमदार रमेशदादा पाटील आणि कोळी महासंघाचे आभार मानले। कितीतरी येऊन गेली कोणी काय नाही दिलं आता यांनी दिलं आम्हाला थोरबार दिलं काहीतरी दिलं पण किती आले नाही कोणी काही नाही दिलं अजून सरकार करे आता सरकार काय देईल ते खुशी पण आमचं मोठं गेलं आम्हाला लहान दिलं तरी बस आहे तर त्यांचे धन्यवाद आम्ही मानू ज्याने दिले त्याने पण आता सरकार करून काय मी भेटलं आम्हाला सरकार करून काहीच नाही भेटलंय आशिष येऊन मदत केली पाहिजे त्या लोकांनी कोळी लोकांसाठी काहीच नाही करत ते खरं म्हणजे कोळी लोकांसाठी काहीतरी करणार तवच आम्ही त्यांचे आभारी मानू ना ते आमच्या कोळ्यांसाठी काहीच नाही करत ते लोक आज असं आले आणि आम्हाला असं तातडीने मदत केली अशीच येऊन आम्हाला मदत करून देत। कॅमेरामन विजय खरालकर सह स्नेहा पारकर जनादेश वृत्तवाहिनी करिता।